कळमनुर येथे भाजपच्या वतीने वाढीव वीज बिल आणि वीज कनेक्शन तोडण्याच्या निषेधार्थ महावितरण कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात आले. एक वाजता कोणती सात वाजता काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगा साहेब. आम्हाला दोन घंटे लाईट राहते, तीन घंटे लाईट राहते. महाराष्ट्राचे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल संदर्भात महावितरण कार्यालयाला वीज बिल वसुली करा अन्यथा वीज कनेक्शन तोडा असा तुकलगी निर्णय घेण्यात आला असल्याने भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कार्यालयाला टाळेठोक आंदोलन करण्यात आलंय. वीज बिल टाळेठोक आंदोलन भारतीय जनता पार्टीचं सर्वत्र या ठिकाणी चालू आहे आणि कळमनुर तालुक्यात आज या ठिकाणी मी टाळेठोक आंदोलन केले आणि महाराष्ट्रामध्ये ते वीज बिल आंदोलन चालू आहे. मित्रांनो, याच महाराष्ट्र सरकारनं सांगितलं होतं, विशेष म्हणजे तुमचे ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं वीज बिल माफ करू. वीज बिल माफ तर सोडून द्या, त्यांनी सरचार दंड काय काय लावता येईल तेवढे पैसे यांनी चार्ज लावला आणि शेतकऱ्याकडून व्यापाऱ्याकडून 100% वसुली केली नाही. जर दिली वसुली तर त्यांनी कनेक्शन तोडणं चालू केलेलं आहे. मग शेतकरी असतील, व्यापारी असतील, सर्वसामान्य नागरिक असेल, कोविडमुळे व्यापाऱ्यावर आलेले संकट, कोविडमुळे आलेलं जनतेवर संकट आणि शेतकऱ्यावर आलेले संकट, या संकटापोटी खरं म्हणजे माफी सोडून द्या. सरचार्ज व्याज आणि पूर्ण वसुली जर झाली नाही तर आम्ही ठिकाणी वीज कनेक्शन तोडू म्हणून सांगितलं आहे. त्याच्याच या विरोधात आम्ही या ठिकाणी MSEB आंदोलन केलं आहे. आमची मागणी आहे, आपण वीज बिल माफ व सरचार्ज या ठिकाणी माफ करा आणि शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्याचे जे हप्ते आहेत ते हप्ते या ठिकाणी पाडून द्या. आम्ही शेतकरी आणि व्यापारी पैसे भरायला तयार आहेत, पण अन्यथा हे थांबवलं जर नाही तर येणाऱ्या काळात जर वीज कनेक्शन तोडणं चालू ठेवलं तर शेतकरी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल आणि MSEBचा कोणतेही कनेक्शन आम्ही कार्यकर्ते या MSEBला तोडू देणार नाही. मग आमच्यावर गुन्हे झाले काय आणि आमच्यावर जेलमध्ये टाकलं काय तरी चालेल, पण सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम या सरकारनं करावं हीच आमची सरकारला विनंती आहे. आणि या सरकारचा या वीज बिल माफ नाही केलं म्हणून या ठिकाणी मी निषेध नोंदवतो. त्यानुसार कळमनुर येथे देखील भाजपच्या वतीने कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येऊन आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयाला कुलूप लावण्यात आले. आंदोलन कळमनुरीचे माजी आमदार गगनराव घुगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस निरीक्षक रणजित भोयटे यांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावला होता. भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित होते. न्यूज 15 मराठीसाठी नारायण काळे, हिंगोली.